ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नुकताच नंदुरबार येथील नाट्य मंदिरात नंदुरबार तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच यांची सहविचार सभा घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात ही सभा घेण्यात आली. त्यासाठी प्रमुख मार्गदर्शन शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचं लाभलं होतं. तर विशेष मार्गदर्शन शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केलं. पंचायत समिती सभापती यामागचे रवींद्र गिरासे यांच्या उपस्थितीत 95 ग्रामपंचायतीत निवडून आलेले सरपंच आणि उपसरपंच यांची सभारूपी शाळा घेण्यात आली. यात राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असे मार्गदर्शन राम रघुवंशींनी केले. उपस्थितांना त्यांच्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच या कारभारांनी आपली ओळख करून दिली. प्रास्ताविक सुनील गिरासे यांचे आभार देवमन पवार यांनी मानले. ऐकूया ॲडव्होकेट राम रघुवंशी नेमकं काय म्हणाले. तर फार चांगलं होईल. बघा, शेत नांगरताना मी एक जुना बैल असतो, एक नवीन बैल असतो. जुनाच नवीनला शिकवतो मी कसं शेत नांगरायचं असतं. तसंच आपल्यामध्ये मी माझ्यासोबत मी नवीन होतो, मला जुन्यांनी सहकार्य केलं. सरपंचांना मी विनंती आहे की जे जुने असतील त्यांनी नवीन सरपंचांना मदत करायची आणि त्यांचे जे प्रकरणं असतील तुम्ही तुमच्याकडे फायली फिरवता. तुमच्या फायलीसोबत नवीन सरपंचाची फायली फिरवली तर काही होणार नाही, त्याला मी तेवढं शिकायला भेटेल. तो मी दुसऱ्या नवीन सरपंचाची मदत करेल. मला जे मारायला पाहिजे होतं ते त्यांनी मला काढून द्यायला सुरुवात. असं मी मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि 1 वर्षामध्ये हळूहळू जिल्हा परिषदेचं कामकाज सुरुवात केली. ठीक होती. कोणीही पहिल्यांदा जेव्हा येतो त्याला 100% गोष्ट माहिती असते असं नाही. मला मी नव्हत्या. सोमो गिरासे, डॉक्टर सयाजी मोरे, देवमन पवार, किशोर पाटील, रोहिदास राडोर, अंकुश पाटील, कमलेश महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विविध सरपंच आणि उपसरपंच यांनी हजेरी लावली. नारायण ढोडरे, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी, MDTV न्यूज.